नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती गोंदिया एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न चार टेबल व पाच खुर्च्या यांची एकूण किंमत बाराशे रुपये आहे तर चार टेबल सहा खुर्च्या यांची एकूण किंमत बाराशे ऐंशी रुपये आहे तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील तर काय काय दिलेलं आहे आपण ते लिहून घेऊ चार टेबल चार टेबलाची किंमत मानूया टी म्हणजे चार टी होईल यांचे चार टेबलांची किंमत प्लस पाच खुर्च्या पाच खुर्च्याची किंमत मानूया के म्हणजे फाईव्ह के होतील बरोबर आले पाचशे सॉरी बाराशे यांची किंमत झाली बाराशे तसंच चार टेबल म्हणजेच चार गुणीला टी म्हणजे टेबलांची प्रत्येक टेबलाची प्राईज प्लस सहा खुर्च्या सहा खुर्च्या सिक्स के बरोबर बारा आले बाराशे ऐंशी जर ह्या गणितामध्ये तुम्ही नीट बघितलं तर चार खुर्च्या चार खुर्च्या कॉमन आहेत पाच सॉरी चार टेबल आणि चार टेबल काम कॉमन आहेत किंवा आणि पाच खुर्च्या आणि सहा खुर्च्या म्हणजे एक खुर्च्याचा जो डिफरन्स आलेला आहे त्यामध्ये तब्बल ऐंशी रुपयाचा फरक आहे किंवा तुम्ही ह्याच्या उलटंसुद्धा करू शकता उलटं म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे हे समीकरण तुम्ही सॉल्व्ह करू शकता की चार टी म्हणजे सहा चार खुर्च्यांची किंमत टेबलांची खुर् किंमत प्लस सहा खुर्च्यांची किंमत बरोबर बाराशे ऐंशी मायनस चार टेबल प्लस पाच खुर्च्या बरोबर बाराशे तर हा मायनस साईन लावल्यानंतर इथे वजा बाकी जर केली तर इथे पण मायनस येईल इथे पण मायनस येईल हा चार चार कॅन्सल होईल सहा वजा पाच म्हणजेच सिंगल एकच खुर्ची येईल आणि त्याची प्राइस येईल ऐंशी रुपये तर एका खुर्चीची किंमत तुम्हाला कळाली आहे ऐंशी तर कुठल्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही खुर्चीची किंमत टाका समजा मी चार टीमध्ये टाकला चार टेबल प्लस पाच एका खुर्चीची किंमत ऐंशी रुपये बरोबर बाराशे तर पाच गुणीला ऐंशी म्हणजेच पाचशे पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे चार रुपये तर चार टी प्लस चारशे बरोबर येथील बाराशे तर चार टेबल बरोबर हा चारशे प्लसमधला तिकडे पाठवला हा मायनसमध जाईल म्हणजेच बाराशे वजा चारशे येथील आठशे तर चार टी बरोबर आठशे तर एका टेबलाची किंमत हा इथे चार गुणाकारामध्ये आहे त्या साईडला पाठवू आपण टी बरोबर आठशे भागीला चार हा गुणाकारातला चार तिकडे पाठवला भागाकारात जाईल चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजेच एका टेबलाची किंमत विचारली तर ती आहे दोनशे रुपये तर एक टेबल किंमत विकत घेण्यासाठी दोनशे रुपये लागतील म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल आणि अशाच प्रकारचे गणित आपण इथे सोडत राहू आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद